हाय गाइस, तो वेलकम बैक टू माय चैनल। तो आज आम्ही आलेलो आहोत पासीखीलला आणि या पासीखीलमध्ये आम्ही विजिट केल्यानंतर फर्स्ट आम्ही इथे दर्शन केलेलं आहे, राधाकृष्णाचं मंदिर आहे। त्यानंतर आता आम्ही वरती जात आहोत पुढे। सो लेट्स, मी तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण आम्ही इथे कसं आलो काय आलो। या बेलापूर स्टेशनपासून पासीखील 10 ते 15 मिनिटांवर आहे। जर तुम्ही चालत जायचा प्लॅन करत असाल तर तुम्ही बेलापूर स्टेशनपासून 10-15 मिनिटात तिथे पोहोचून जाल। सो नो प्रॉब्लेम। आणि गाडीने जात असाल तर तेही तुम्ही जाऊ शकता, बिकॉज तो रस्ता अवेलेबल आहे। तर आम्ही आलेलो इथे मोमोज ट्राय करायला पारसीखीलचे, जे की मी खूप पाहिलेले रीलमध्ये व्हायरल एकदम। सो मग ते खाण्यासाठी मी इथे आलेले, आणि आलेलो तर तिथे शॉप ओपन नव्हतं। तर आम्ही विचार केला ठीक आहे वर जाऊया, वर जायचा रस्ता होता। आणि तिथे गेल्यावर कळालं की आम्हाला तिथे श्री राधाकृष्ण यांचं मंदिर आहे। तसं मंदिर खूप मोठं होतं आणि मंदिराचा परिसरही खूप मस्त होता। तर आम्ही मंदिरामध्ये एंट्री केली, आमचे शूज वगैरे आम्ही इथे काढून ठेवले आणि मंदिर पूर्ण एक्सप्लोअर करायला सुरुवात केली। मंदिरामध्ये खूप शांतता होती, स्वच्छता होती आणि दुपारचा वेळ असल्यामुळे तिथे खूप जास्त गर्दीही नव्हती। ते 15 मिनिटात आम्ही मंदिरात पूर्ण एक्सप्लोअर करून आणि श्रीकृष्ण राधा यांचं दर्शन घेऊन मंदिराबाहेर आलो आणि पारसीखील एक्सप्लोअर करायला लागलो। हा व्ह्यू दिसतो इथून। तर आता आम्ही खाली जायला निघालो आहोत, जिथे की आपल्याला एकदम सनसेट व्ह्यू दिसणार आहे। खूप मस्त, पावसामध्ये तर हा व्ह्यू खूप मस्त असतो आणि खूप सारे पर्यटक इथे येत असतात। तर आता आम्ही आलो पारसीखीलचे मोमोज खायला। सब लोग बड़े खुशी से आके मोमोज खा रहे हैं, बट पता नहीं टेस्ट कैसा होगा, देख लो। हाइजीन माझे एक्सपेक्टेशन जास्त होते पारसीखीलकडून। सोबत आमचा ड्रिंक रेडी झालेला आहे आणि सनसेटही खूप मस्त झालेला आहे। मोजितो आणि सनसेट पाहून आमचा डे बनलेला आहे पूर्ण। तर याचसोबत हा व्हिडिओ इथे संपत आहे, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये।